शिरसोली येथे प्राधान्य शेतकरी व अंत्योदय कार्डधारकांना धान्य वाटप। शिरसोली येथे कोरोना या पार्श्वभूमीवर सरकारी राजधान्य दुकानामध्ये दिनांक 6 मे रोजी प्राधान्य कार्डधारकांना मोफत धान्य वाटप करण्यात आलं। तसेच 212 शेतकऱ्यांना सुद्धा प्रतिमाशी 4 किलो गहू, 1 किलो तांदूळ तसेच अंत्योदय कार्डधारकांना सुद्धा धान्याचं वाटप करण्यात आलं। यामध्ये अंत्योदय कार्डधारकांना प्रतिमाशी 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ, प्रति कार्ड 1 किलो साखर वाटप करण्यात आलं। यामध्ये 108 किलो गहू व 113.66 क्विंटल तांदूळ तसेच 76 किलो साखर या केंद्रास प्राप्त झाले होते। त्यानुसार 1690 कार्डधारकांना हा वाटप करण्यात आला असून त्यांची सुरुवात सरपंच सौ सरिता काइंगे, केंद्र नियंत्रक जिल्हा परिषद शाळा शिरसोली येथील शिक्षक मार्के यांच्या हस्ते करण्यात आली। तसेच ग्रामपंचायत सदस्य अहमद शहा, राजू पाटील गामंडे, विनायक खटोड, लालसिंग अडानी, कर्मचारी शंकर अनासने यांनी सहकार्य केले। राजधान्य दुकानदार दीपक बोर्डे त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करत धान्य वाटप केले। संजय भटकर, ब्युरो रिपोर्ट, अकोला एक्सप्रेस न्यूज, शिरसोली।